सर्वांना एकदा स्वागत आहे आपल्या कोकण आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण आलो आहोत त्या कालवी या गावामध्ये, म्हणजे आमच्या समोरचं कालवी म्हणून गाव आहे. त्या गावामध्ये आपण आज आलो आहोत. माझी मावशी आहे त्या गावामध्ये, देवीदास गोयंडे. त्यांच्या आपण गणपतीच्या पाया पडण्यासाठी आलेलो आहोत. पाटीपक्षाचं हे मंदिर कालवीमध्येच सरळसा खाली रस्ता जातो, तिकडंच खाली घर आहे, पत्र्याचं स्लॅबचं घर. बघूया आपण आता कशाप्रकारे गणपती कशाप्रकारे सजावट केलेली आहे, आणि तिकडे म्हणजे कधीपासून परंपरा चालू आहे गणपतीची, आणि किती वर्ष या गणपतीचा आणि कुठून हा गणपती आणला जातो आपण सर्व ज्या व्हिडिओमध्ये बघून घेऊ, आपण डिटेल व्हिडिओ बघून घेऊ. चला जाऊया आता. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कोकणामध्ये दिसत असेल तर आमच्या गावी पण अशा, म्हणजे आमच्या घराकडे पण अशी खोप आहे, त्याच्यामध्ये आम्ही लाकडं ही पावसाळ्यामध्ये जपून ठेवतो. म्हणजे मे महिना असतो तर मे महिन्यामध्ये आपण लाकडं जमा करतो, अशा प्रकारे या खोप बनवून या खोपीमध्ये आपण लाकडं ठेवण्याची प्रत्येक म्हणजे पारंपरिक पद्धत आहे गावी गावच्या ठिकाणी. तर आजूबाजूचा हा परिसर आहे या घराच्या, नारळी खोपरीचे भाग आहेत, आंबे हापूस आंब्यांचे झाडं आहेत, वेगवेगळे रान वाढल्यामुळे तुम्हाला दिसणार नाही, म्हणजे शोची झाडं वगैरे वेली बिली आहेत सर्व. चाफ्याचं झाड आहे इकडे, इकडे काय काय इकडे नारळाचं झाड आहे लावलेलं सर्व. हां हां, मध्यमागतून की आपण आता मावशीच्या आपल्या खळ्यामध्ये आहोत, म्हणजे कालवी या गावामध्ये आहोत आपण नक्की. या कालवी गावाच्या आजूबाजूचा परिसर आपण तर बघितला, आपण या खळ्यामध्ये आहोत या कालवी गावाच्या, इकडे तुळस आहे. चला आता आपण आतमध्ये जाऊन गणपतीचे दर्शन घेऊ, आणि कशाप्रकारे पद्धत आहे, किती वर्षांना गणपती, कुठून गणपती आणले सर्व आपण या व्हिडिओच्या मधून डिटेल बघून घेऊ. चला अशा प्रकारे अथांग बसलेला असा समुद्र आहे आपल्या कालवी या गावामध्ये. हे छोटंसं गाव आहे कालवी. सर्वीकडे होडी वगैरे लागले आहेत तिकडे, बघू शकतो आपण. तिकडे दोन होड्या आहेत, इकडे खोपे आहे, तिकडे मोठी होडी आहे, इकडे होड्या आहेत, तिकडे लाकडाची होडी, म्हणजे जुन्या काळी अशा लाकडाच्या होड्या वापरल्या जात मच्छी मारण्यासाठी. तसं तिकडे आपण बघू शकतो पाठवी तुम्हाला सांगितलेलं. आम्ही इकडेच आमच्या बंदरावरती समोर पहिलाडी आमचं जोशियांचं बंदर आहे तिकडे, तिकडे आपण प्रॉन्स प्रॉन्सची म्हणजे फिशिंग करतो, म्हणजे आपण पाकतो चिंगळे वगैरे. इकडेचं वाहन लावलं जातं, तिकडे मुळे वगैरे पकडले जाते त्याच ठिकाणी. ज्या आम्ही लहान होतो ना, तिकडे आम्ही सर्व मुळे पकडण्यासाठी असतो, ज्यामधल्या आपल्या जुळ्यावरती इकडून सर्व फाट पडायची आमची अमावशी वेळी एकादशी म्हणजे असंच काहीतरी असतं सीझन असतं. बघूया चला आता आपल्या मावशीचा गणपती, कशाप्रकारे गणपती आहे, कशा प्रकारे सजावट आहे गणपतीची, आणि किती वर्ष झाली आहे गणपती. सर्व आजूबाजूची घर आहेत या कालवी या गावामध्ये. असाल की हे झाडं कुठले आहेत नक्की या समुद्रकिनारी, ही झाडं नक्की आहेत चिप्पी. चिप्पी म्हणजे आम्ही ज्या कोकणी भाषेला चिप्पी बोलतात, ह्याला इंग्लिशमध्ये मँग्रोव्स असं बोललं जातं. हे तोडायला मनाई आहे कोकणामध्ये, तरी तोडलं की ते गव्हर्नमेंटची झाडं असतात मँग्रोव्स, त्याच्यामुळेच आपल्याला तो हवा आहे ती झाडांमुळेच ती अडवली जाते, मग ती झाडं या कापत नाही लोक. चला बघूया आता आपल्या गणपती घरातला, आणि बातचीत करून घेऊया आपल्या मावशीकडून किंवा त्यांच्या घरातल्याकडून, कशाप्रकारे गणपती किती दिवसांपासून किती वर्षांपासून कशाप्रकारे स्थापना केली जाते, आणि कुठून हा गणपती आणला जातात. चला ते वर बघू शकता. कालवी हा समुद्र आहे, इकडे समुद्रात वर चढलो की आपण इकडे समोरच आपलं गड लागतं काकांचं आपलं आणि मावशीचं. आता जाऊया आतमध्ये गणपती दर्शन. इकडे गणपती मावशीच्या मोठ्या मावशीच्या घरी आपण आलो कालवी या गावामध्ये. अशा वेळी तुम्ही बघू शकता, ज्या पहिलं तुम्ही गणपती दर्शन घ्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. या सुंदर अशी मूर्ती आहे, सर्व डेकोरेशन केलं करवंडीपासून डेकोरेशन केलेलं आहे मूर्तीचं. कोयंडे या कुटुंबाच्या गणपतीच्या पाया पडण्यासाठी कालवी या गावामध्ये आपण आहोत. आपण या कुटुंबाशी आपण थोडं भेटेल की या गणपतीचं साधन किती वर्षे पूर्ण झाली आहेत. 1941 आहे. ओके, तरी हा साधारण हा गणपती कुठून आणला जातो आणि कशा कुठल्या मातीचा बनला किंवा पी ओ पीचा आहे की झाडूच्या मातीचा गणपती आहे. ह्या वर्षी आम्ही जामसंडे येथून अनिल भडसाळे यांच्याकडून त्या शाळेतून आम्ही आणलेला आहे, आणि प्लास्टर ऑफ पॅरिसची माती असून त्याच्यापासून बनवलेला आहे. त्याच्या अगोदर आम्ही पेनवरून 3 वेळा गणपती आणलेले आहे. साधारण 7, 8, 9 या सालात आम्ही 3 वेळे गणपती पेनवरून डायरेक्ट कलरिंग करून त्याच्यावरून आणलेले आहे. साधारण मूर्ती किती फुटायची आणि ह्याचं डायमंड काम हे कुठलं कारखान्यामधून करून जातं. मूर्ती आहे 5 फुटाची.
ओके लायमन काम इथे अनिल भरसाळे यांनी स्पेंटर त्यांनी ते म्हणजे आधी खूप टाईम तुम्ही म्हणजे मी आधी लहानपणी यायचो ना तेव्हा ही मूर्ती खूप मोठी असायची साधारण ही मूर्ती आता बघायला आता ही 5 फुटाची ओके आणि आता प्रवासाचा प्रॉब्लेम असल्यामुळे विसर्जनच्या वेळी हा मूर्तीचा आकार आम्ही लहान केलेला आहे ओके या गणपतीला मूर्ती आवडली असेल नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की कशी वाटली तुम्हाला ही मूर्ती आपली हे व्हिडिओ जगामध्ये पसरवा शेअर करा लाईक करा कमेंट करा ती या 11 दिवसाच्या गणपती आरती कालवीमध्ये तरी किती टायमिंगला होता आणि कशी कशा प्रकारे आरती होते संध्याकाळी म्हणजे तुमची गावातली भजन असतात की तुमचे अकरा दिवशी 11 वेगवेगळे कार्यक्रम असतात ओके मला फुगड्यांची गाणी बघायला भेटेल फुगड्या घालून बघायला भेटतील का असल्यामुळे फुगडी घालू शकत नाही सगळे आमची एकत्र आल्यावर संध्याकाळी आम्ही फुगडी घालतो फुगडी खाते गावातली बायका किंवा आमचे कुटुंब आहेत साधारण मला तुमच्या या कुटुंबाचं नाव जाणून गेल प्रत्येक माणसाचं व्यक्तीचं तुमचं नाव काय छान वाटतं तुमची गप्पा मारून या तुम्ही पण या व्ह्यूअर सबस्क्रायबर्स आपल्या गणपतीचा आशीर्वाद घेतला असाल नक्कीच घेतला असाल जर तुम्हाला असेच कोकणातल्या पारंपरिक गणपतीचे व्हिडिओ जर बघायला भेट म्हणजे बघायचे असतील तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भरपूर लोकांपण ग्रुपमध्ये शेअर करा आपली ही व्हिडिओ जगापर्यंत आपली ही व्हिडिओ पोचायलाच हवी चला आता मी तुमची रजा घेतो आणि आपण पुढे हळूहळू गप्पा गोष्टी करूया या म्हणजे अति उत्तम असा या डेकोरेशन असा या डेकोरेशन कोणी केलेला असा आणि म्हणजे कशापासून या डेकोरेशन बनलेला हे डेकोरेशन हे आम्ही टाकाऊपासून टिकाऊ अशा पद्धतीत आम्ही फोकस मारलेले आहे ओके आणि आम्ही सगळे भाऊ एकत्र मिळून सगळे आम्ही दरवर्षी डेकोरेशन करतो दरवर्षीप्रमाणे तुमची वेगळ्या प्रकारचा आमचा डेकोरेशन असतं आणि आम्ही डेकोरेशन सगळे मिळून करतो एकत्र वेगळ्या प्रकारचं असतं एकच सीन नसतो दरवर्षी वेगवेगळे काहीतरी असतं जे गणपती बाप्पाच्यासाठी तसंच बिना चप्पलचं